आपला उद्योग व्यवसाय सांभाळून समाजासाठी काहीतरी करण्याची उमेद ठराविक लोकांमध्ये असते. तेच काम चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड हे प्रामाणिकपणे करत असल्याचं प्रतिपादन हरिभक्त परायण पांडुरंग महाराज वावीकर यांनी केलं. देवळाली प्रवारा येथील चैतन्य उद्योग समूहाच्या 2024 चैतन्य निर्णय दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा चैतन्य मिलच्या सभागृहामध्ये पांडुरंग महाराज वावीकर यांच्या हस्ते पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सदाशिव लोखंडे होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, चैतन्य उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब भांड, चेअरमन गणेश भांड, चैतन्य मिनरल वॉटर प्रकल्पाचे चेअरमन संदीप भांड, शिवसेनेचे संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, प्रशांत लोखंडे, चंद्रकांत मस्के, बालकीर्तनकार वैष्णवी नरोडे, सी24 तास वृत्तवाहिनीचे संपादक वसंतराव झावरे आदींसह मान्यवर हजर होते. याप्रसंगी प्रास्ताविक पत्रकार रफिक शेख यांनी केलं. याप्रसंगी बोलताना पांडुरंग महाराज वावीकर म्हणाले की उद्योग व्यवसायामध्ये बोटावर मोजण्याइतकीच लोक समाजकार्यामध्ये आहेत. आपल्याला उत्पन्नातून होणाऱ्या नफ्यातील काही रक्कम समाजासाठी देऊन सामाजिक उपक्रम राबवण्याची धडपड नेहमी सुरू असते. देवळाली भागातील शेतकऱ्यांना आधार देण्याचं कार्य गणेश भांड यांनी केलं आहे. ख्रिसमस नाताळच्या पवित्र दिनी चैतन्य उद्योग समूहाच्या चैतन्य दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने आम्ही सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालो. सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्वांच्या शुभाशी चैतन्य उद्योग समूहाच्या दिनदर्शिकेचा शानदार प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या उद्योग समूहावर आल्यानंतर या उद्योग समूहाचा यशस्वीतेची वाटचाल आणि उद्योगाची यशस्वी वाटचाल करताना सामाजिक बांधिलकी, त्याचबरोबर गोरगरिबांना विविध प्रकारची मदत अशा स्वरूपाचं सामाजिक कार्य सुद्धा या उद्योग समूहाच्या माध्यमातून भांड परिवार आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उत्तम रीतीने करत आहे. आणि त्या निमित्ताने आज या ठिकाणी या दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने या भांड परिवाराला आणि त्यांच्या चैतन्य उद्योग समूहाला आम्ही अनंत शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. भगवंताच्या कृपेने त्यांचा हा उद्योग यशस्वीतेच्या शिखरावर जावो आणि त्यांच्याद्वारा उद्योगाच्या यशस्वीतेबरोबर समाजाची चांगल्या प्रकारची सेवा घडो अशी सद्भावना या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. याप्रसंगी बोलताना खासदार लोखंडे म्हणाले की दूध व्यवसाय सांभाळणं तसं जिकिरीचं काम आहे, परंतु सर्वसामान्य शेतकरी आणि दूध व्यावसायिकांना आर्थिक ताकद देऊन त्यांचे संसार फुलवण्याचं काम केलं आहे. व्यवसायाबरोबरच सामाजिक कार्यातील योगदान कौतुकास्पद असल्याचं खासदार लोखंडे यांनी म्हटलंय. अशी भूमी त्यांनी सामाजिक काम करत असताना दुधाच्या उत्पादनाने गरजूंना मदत देखील केली. मी या दिनदर्शिकेला खासदार म्हणून शुभेच्छा देतो आणि त्यांचं जे विजन आहे ते त्यांच्या आकांक्षा पूर्ण होईल ही शुभेच्छा. तर याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. खर तर आजचा हा कार्यक्रम माझ्या माहितीप्रमाणे चेअरमन अचानक ठरला. महाराजांची वेळ महत्वाची होती, खासदार साहेब आणि महाराजांची वेळ म्हणजे एक शंका मनातली सगळ्यांची निघावी म्हणून आमचं आधी चर्चा झालेली होती की असा असा कार्यक्रम घेणार आहे, तुम्हाला यावं लागेल, आपलं 101% येणार. आज या निमित्ताने जवळपास 8.5 वर्षानंतर या प्लांट वर येण्याचा योग आला. काय आमची मैत्री आहे तशीच टिकून राहिली, परंतु काही नेते मंडळी सांगतात राजकीय आणि सामाजिक जीवनात काही गोष्टी घडत असतात, त्याच्याकडे फार लक्ष द्यायचं नसतं. त्याप्रमाणे आम्ही काही गोष्टींकडे कानाडोळा करत असतात. या निमित्ताने आज प्रकाशित होत असलेल्या या दिनदर्शिकेसाठी सर्वच चैतन्य उद्योग समूहाला मी माजी नगराध्यक्ष या नात्याने, निवडणुका झाल्या नाहीत त्यामुळं अजून जनतेच्या मनात आले आहोत, त्या हिशोबाने नगर परिषदेच्या वतीने आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीने त्याचबरोबर सर्व देवळालीकरांच्या वतीने शुभेच्छा देतो.
याप्रसंगी साई आदर्श मल्टीस्टेट चेअरमन शिवाजीराव कपाळे, आदर्श नागरी पतसंस्थेचे माजी चेअरमन अण्णासाहेब चोथे, व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळुंज, भाजपा देवाळी प्रवरा शहराध्यक्ष अजित चव्हाण, सोसायटी संचालक सुधीर टिकल, शिवसेनेचे संपत जाधव, गंगाधर सांगळे, किशोर मोरे, माजी नगरसेवक भारत शेटे, देवळाली प्रवार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश वाळुंज, उद्योजक किशोर गडाख, योगगुरु किशोर थोरात, चंद्रकांत कपाळे, गोपाल शिंदे, योगेश आढाव, संदीप गागरे, भाऊ गुंजाळ, शिवाजी भांड, भारत साळवे, यशवंत पोपसे, भारत नरोडे, पोपट शेटे आदींसह मान्यवर हजर होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कानिपनाथ निधीचे मॅनेजर नितीन आढाव, चैतन्य मिलचे मॅनेजर मेघानंद चव्हाण, संतोष कुसकर, अबुकार शेख, रामा गायकवाड, अमोल शिंदे, गणेश कांदे, सुधाकर कदम, शिवाजी वाणी आदींसह अधिकारी आणि कर्मचारी हजर होते. याप्रसंगी आभार चैतन्य मिलचे चेअरमन गणेश भांड यांनी मानले. दिनदर्शिकेचे प्रकाशन 2024 चे हरिभक्त परायण पांडुरंगगिरी महाराज वाविकर व खासदार सदाशिव लोखंडे व तसेच माझे मित्र सजित पाटील कदम व इतर मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाली. या माध्यमातून गेल्या 15 वर्षापासून आपण चैतन्य दिनदर्शिकेचे अनेक वेगवेगळ्या मान्यवरांच्या हस्ते दरवर्षी प्रकाशन करीत असतो. 2024 चे प्रकाशन या मान्यवरांच्या हस्ते झालेले आहे, पण आजपर्यंत सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये चैतन्य उद्योग समूहाने काम केलेले आहे आणि ह्या कामाची पावती म्हणून आम्हाला दरवर्षी या चैतन्य दिनदर्शिकेची मागणी होत असते आणि ह्या दिनदर्शिकेमध्ये आपले गावातले खंडोबा महाराज यात्रा असेल, बाबूराव महाराज यात्रा असेल, या यात्रेचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख केला जातो. जेणेकरून हे दिनदर्शिका देवळाली उरावरी फॅक्टरी भागामध्ये जास्त करून जाते आणि आमचे इतर राज्यामध्ये डीलर आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा ही माहिती पोहोचवली जाते. मी आभार मानतो, धन्यवाद. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंगे, राहुरी.